पर्यावरणपूरक उद्योगधंदे उभारल्याने पर्यावरण संवर्धनासाठी दिला जाणारा हा जागतिक स्तरावरील पुरस्कार प्रथमच भारतात येतोय. या ठिकाणी आपण बघत आहात मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत आदित्य किर्लोस्कर यांच्या स्वागतासाठी. सर तुम्ही कधीही कोणाच्या घरी न जाणारे आदित्य किर्लोस्कर यांच्या बंगल्यावर ऑफिस मध्ये सतत फेऱ्या मारल्या तेही आईला देवी किर्लोस्कर यांनी बंगल्यावर परत न येण्याचे सांगून सुद्धा. अरे आज जर ही डील झालीच नाही तर तुमची नाचक्की होईल असं नाही वाटत तुम्हाला? नाचक्की आणि माझी ओ सोडा विषय. आता उद्याची हेडलाईन तयारी ठेवा. कदमांच्या प्रकल्पाला किर्लोस्करांचा सूर आणि आता महाराष्ट्रात येणार आहे प्रगतीचा महापूर. बघितलं का मारुतीराव आमच्या मंत्री साहेबांसाठी आलेली गर्दी आणि हे काय फुल आमच्या साहेबांनी तर बुके आणलाय बुके. माझे आदित्य बाबा आहे. स्वागत असो. हे काय लपवत आहे? अच्छा माझ्यासाठी नाही येणार? नाही नाही तुमच्यासाठीच आहे साहेब. तुमचं स्वागत असो. मामा जगातल्या सगळ्या बागेतली फुलं जरी एकत्र केलीत ना तरी या गुलाबाची सर नाही येणार त्याला. इकडे काय वेटन वेटन काय गुगली मारली तर एकदम बेस्ट. निधी वा चला एक महत्वाचं डील बद्दल बोलायचंय गाडीत बसून चर्चा करूया. आधी माझ्या मारुती मामाची माफी मागा. मारुती मामा माफ कर बाबा. चल माझ्या मारुती मामाला ज्यांना तुम्ही ठकललात त्यांची माफी मागा. सॉरी हा सॉरी. चल आता तुमचं काम. हा डील. ती डील होणार नाही कारण त्याला माझ्या आईचा होकार नाही आणि माझ्या आईचा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. हॅलो बिल कॅन्सल झाली. आता प्लॅन बी. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही नाराज होणार पण हे अहिल्यादेवी किर्लोस्करांचं घर आहे.
माझ्या बापाला घाबरत नाही. मग त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर का असेल? आलात तर स्वतःच्या मर्जीनं, पण अरे गेट उघड, गेट उघड रे. सर काही काम आहे का आपलं? तुम्ही कोण? मी श्रीकांत किर्लोस्कर. बाय द वे मी अमित देशमुख, इन्कम टॅक्स ऑफिसर. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवलेली आहे. या संशयावरून आम्ही या घराची झडती घेण्यासाठी आलेलो आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं हे वॉरंट. आय होप तुम्ही कोऑपरेट करालच. हो सर, प्लीज तुम्ही तुमचं काम करू शकता. थँक्यू. प्रत्येक खोलीची झडती घ्या, एक एक गोष्ट कसून तपासा. चला. मॅडम, इन्कम टॅक्सची रेड पडली आपल्या घरावर. सर, यांच्याकडे तर पेपर वेटचं पण बिल. अहिल्यादेवी किर्लोस्करनी घाम गाळून हे साम्राज्य उभं केले. या घरातल्या प्रत्येक वस्तूला कष्टाचा, प्रामाणिकपणाचा वास आहे. या घरातली हवा सुद्धा पवित्र आणि शुद्ध आहे. माझ्या घरात भीतीपेक्षा जास्त आदर आहे. ज्यांच्या घराचे वासे किडके असतात, ते इतर लोकांच्या घराची दारं ठोठावत नाहीत. कळतंय का काही? खिशातला मोबाईल काढा आणि त्यावर काय न्यूज आली ते बघा. शिकाराची शिकार झाली. आजपर्यंत कित्येक घरांवर रेड टाकणारे इन्कम टॅक्स अधिकारी अमित देशमुख आणि त्यांचे सहकारी आज त्यांच्याच घरावर धाड पडली. कित्येक करोडांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची खात्री लायक बातमी आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील एका दिग्गज मंत्र्याची ईडी चौकशी होणार असल्याचे पण आपल्यास कळते. बाकीची कारवाई आता तुम्ही तुमच्या घरी जाऊनच करा, अगदी आरामात. कसं आहे, आता तुमच्या सगळ्यांकडे खूप वेळ असेल. या सगळ्यांच्या नोकऱ्या आता गेल्यातच जमायत आणि लवकरच त्या मंत्र्याचं मंत्रीपद सुद्धा जाईल. तुझ्या पुढे चुकीला माफी नाही. तू मी एक वेळ माफ कर, पण हे तू महत्त्वाचं. तुझ्यापासून काही लपलंय का?
बरं, उद्याच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आहात ना, सांभाळाल सगळं. इतर गोष्टी सांभाळेन, पण हा आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तो आपल्या दोघांनाच मॅनेज करायला लागेल ना. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावर, म्हणून तर हे सगळं आपण साध्य करू शकलो. आणि खरं तर आपला संसार तुम्हीच सांभाळलाय. आपण दोघांनी सांभाळलाय आणि मला पूर्ण खात्री आहे आपली मुलं सुद्धा आपले हे संस्कार पुढे नीट जपतील. प्रीतमची मला जरा काळजी वाटते, पण आदित्यबद्दल मी पूर्ण निर्धास्त. त्याच्या लग्नाचं सगळं मीच बघणार आणि आदित्य माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. या घरची मोठी सून मीच निवडणार. आदित्यसाठी मी अशी बायको आणेन जिच्यावरून बघणाऱ्याची नजर हलणार नाही. जिच्या डोळ्यात हिऱ्यांपेक्षा जास्त चमक असेल. जिच्या हातात असणं हा भांगड्यांचा सन्मान असेल. तिच्या कानातले झुमके आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे असतील. तिच्या रेशमी कपड्यावरून ती पऱ्यांच्या देशातली राणी होईल. तिच्या पावलांचा जमिनीला होणारा स्पर्श कापसासारखा मऊ असेल. पाय भासतात माझे, चप्पल दे की माझी. आम्ही गावात नाही तर कसे आलो आहोत माहित आहे का? माहित करून घ्या. आधी आम्ही घरातन बाहेर चालत चालत निघालो, मग आम्ही टेम्पो मध्ये बसलो आणि मग एवढा मोठा प्रवास करून इथं मुंबईत आलो आणि समजायचे म्हणून फक्त 100 रुपये झाले आहेत. कमाल कमाल तुमची आहे दादा. इथल्या इथे 120 रुपये मागते बाय. मग ते बकरी एक्स्ट्रा घेऊन आलो त्याचे 20 रुपये समजा. बकरी नाही वैजू. बघा मॅडम, एक तुम्ही गाडीत जनावर बसवत नाही. वैजू आणि जनावर? माझ्या वैजूला जनावर बोलला तुम्ही? आता तर तुम्हाला हे 100 रुपये बी देत नाही. जा. देत नाही म्हणजे? हा आता जनावराला जनावर नाही बोलणार का? परत जनावर. परत जनावर म्हणाला तुम्ही? ते मरू द्या हो, तुम्ही माझे पैसे द्या, विषय संपला. वैजूला मरू द्या बोलला? माझ्या वैजूला मरू दे म्हणाला तुम्ही? नाही, तुमची हिम्मत कशी झाली वैजूला मरू दे म्हणायची? बघा ना बिचारा एवढं सुखाचा जीव आहे. तुमची हिम्मत कशी झाली काही कळत नाही का? अहो ऐका ना तुम्ही जरा. अहो तुमची वैजू मरू दे नाही म्हंटल, हा विषय मरू दे, माझे पैसे द्या, विषय संपला. अहो पण तुम्ही 20 रुपये जास्त मागताय, कळते काय तुम्हाला? 20 रुपये 20 रुपये. जिथे खर्च करायला हवा तिथे केलाच पाहिजे. मग खर्च माझ्यावर करा ना. प्रत्येक गेस्ट मागे 2 लाख रुपये खर्च झाले तरीही चालतील, पण सोय उत्तमच झाली पाहिजे. आम्ही एक्स्ट्रा सीट भरली तर त्याचे 20 रुपये एक्स्ट्रा घेणार ना. ते काय मला माहित नाही. तुम्ही आधी वैजूची माफी मागा, मगच तुम्हाला पैसे मिळणार. ए बाई वैजू, मला माफ कर, द्या माझे पैसे. घ्या
आता मी माफी मागितली ना, आता 120 करून द्या. 120 का? 100 रुपये देणार. तुम्हाला हे पैसे घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर चालले. सावित्री बघते बघते. परवडत नाही, परत गाडीत बसा. जिथं भाडं घेतलं होतं तिथं परत नेऊन सोडतो. काय चाललंय, कसला दंगा चाललाय इकडे? बघा ना, हे दादा मगापासून दंगा करतायत. 100 रुपये ठरले होते. कधी? आमच्या आमचे ठरले, आमच्या. हे बघा, तुम्ही असं करू नका. 120 रुपये झाले तर द्यायला पाहिजे ना. नाही नाही, शांत रा. कोण आहेस तू? इथे कशाला आलीस? इथं का आले म्हणजे? माझा भाई इथं काम करतो. मारुतीची मुलगी आहे मी. आता मी इथंच राहणार आहे. अग भाई, तू पारू आहेस का? वय किती गोड दिसतेस तू. मी सावित्री. सावित्री आत्या, सावित्री आत्या. असं ओढायचं नाही. थांबाळा, ह्या घरात ना मोठ्याने बोलायला बंदी आहे. नाही चालत. अहिल्या देवी आहेत ना, आज त्यांचं महत्वाचं बोलणं चाललंय. हळू बोला. पैसे दे तुम्ही माझे, विषय संपवा. मी देते. तू दे.